नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात आज सकाळी देशातील शहीद वीर जवानांना समर्पित म्हणून राबविण्यात आलेल्या मेरी माटी मेरा देश हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला। सातपूर स्वारबाबा नगर येथील मनपा शाळेच्या असंख्य विद्यार्थ्यांनी परिसरात प्रभात फेरी काढून या उपक्रमाची जनजागृती केली। मनपा सातपूर विभागीय कार्यालयात या उपक्रमाचा कलश मान्यवरांनी भेट देण्यात आला। यावेळी सर्वांचा पंचप्राण शपथविधी संपन्न झाला। या प्रसंगी मनपा उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे, विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी मार्गदर्शन केले तर शिक्षकांनी आभार व्यक्त केले। बालवीरांनी आणि शिक्षकांनी मिळून जो अमृत कलश तयार केलेला आहे तो आपण इथे जनप्रबोधन रॅली करत इथे महापालिकेच्या या विभागीय कार्यालयात आणलाय सर्वांनी। आता तो कलश आपण सर्व इथे माननीय उपायुक्त मुंडे सर यांच्याकडे सुपूर्द करू। आपला या मातृभूमीबद्दल आपल्या मनात निष्ठा निर्माण व्हावी हा या उपक्रम, तसेच ज्यांनी या देशासाठी आहुती दिली त्या वीरांनाही नमन व्हावे यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे। दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी एक मोठं अमृत उद्यान साकारणार आहे आणि या अमृत उद्यानासाठी जो सर्वांनी हातभार लावलेला आहे तर तो निश्चित वाखाणण्याजोगा आहे। पाऊल उचलणार आहे हे पर्यावरण संरक्षणासाठी उचलणार आहोत। रूममधून बाहेर पडताना विजेची गरज नसताना वीज बंद करणे, पंखे बंद करणे या पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी केल्याने आपल्या पर्यावरणाचं रक्षण होणार आहे। त्याचबरोबर आपण जेवण करताना ताट्यामध्ये आपल्याला लागतं तेवढंच घ्यायचं आणि उष्ण सोडायचं नाही, ह्यासुद्धा गोष्टीनं आपल्याला आपलं पर्यावरणाचं रक्षण करता येतं। त्यावेळी मनपा उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे, विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील, बांधकाम अभियंता डी एस कोल्हे, रवी पाटील, राजू सोनवणे, योगेश प्रमोद, तानाजी निगळ, संजय कुठुळे, नितीन वाघ, कचरू पोटिंदे, संजय गोसावी, मिलिंद जाधव, भगवान सूर्यवंशी, राजू खरे आदींसह सर्व विभागाचे अधिकारी, मनपा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, मनपा कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। यांसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।